भारताचे वॉरन बफेट म्हणून ओळखले जाणारे बिग बुल राकेश झुंझुनवाला यांचा आज म्हणजे 14 ऑगस्टला सकाळी मुंबईच्या ब्रीच कँडी या हॉस्पिटलमध्ये निधन झालं. मागील काही दिवस ते आजारी होते. शेअर मार्केट जगतातील एक दमदार व्यक्तिमत्व हरपल्यामुळे सारा देश हळहळ व्यक्त करत आहे. राकेश झुंझुनवाला हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत 36व्या स्थानी होते. पण या स्थानापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्कीच सोपा नव्हता. लहानपणापासून शेअर मार्केटची आवड असणाऱ्या राकेशने केवळ 5,000 रुपयांनी सुरुवात करून 5 अब्ज डॉलर संपत्ती कशी मिळवली आणि ते कसे बनले बिग बुल, तर जाणून घेऊ त्यांच्याबद्दलच्या या 5 गोष्टी. शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी रिस्क घेण्याची तयारी लागते. झुंझुनवाला यांच्याकडे हा गुण सुरुवातीपासूनच होता. त्यांनी आपल्या भावाच्या ग्राहकाकडून पैसे घेतले आणि जास्त व्याजदराने परत करेन असं आश्वासन दिलं. त्यांनी 1986 मध्ये टाटा टीचे 5,000 शेअर 43 रुपयांनी विकत घेतले आणि बघता बघता 3 महिन्यातच त्यांची किंमत 143 रुपये इतकी झाली. जवळपास 3 पट नफा त्यांनी कमवला. त्यानंतर मोठी रिस्क उचलली ती म्हणजे सेसा गोवा. सेसा गोवा, जी आत्ता वेदांता या नावाने ओळखली जाते, ही लोखंड आणि स्टीलची कंपनी 1986 मध्ये खूप तोट्यात चालत होती. यात गुंतवलेले पैसे लोक काढून घेत होते. तेव्हा झुंझुनवालाने मात्र 26 रुपयाचे 4 लाख स्टॉक खरेदी केले. त्यांच्या कंपनीबाबतचा असणारा अभ्यास आणि पेशन्स येथे कामी आलं आणि पुढच्या वर्षी सेसा गोवाची किंमत 25% वाढली. 1986 मध्ये संपूर्ण शेअर मार्केट मंदावलं होतं, कारण लोकांना वाटत होतं VP सिंग सरकारचं बजेट व्यवसायाला पूरक नसेल. पण राकेश झुंझुनवाला सगळ्यांपेक्षा वेगळ्याच दिशेला चालत होते. सगळे लोक मार्केटमधून पैसे काढत होते तेव्हा मात्र झुंझुनवाला यांनी त्यांचे संपूर्ण पैसे मार्केटमध्येच लावले, कारण त्यांना विश्वास होता की VP सिंग यांचं बजेट हे व्यापाराला पूरकच असेल. आणि तेच झालं. तेव्हा झुंझुनवाला यांचं नेटवर्थ 20% वाढलं. झुंझुनवालाने 1992 हर्षद मेहता स्कॅममध्ये सर्वात जास्त रिस्क उचलली आणि सर्वात जास्त कमाई पण केली. तेव्हा त्यांनी त्यांचे गुरु डीमार्टचे फाउंडर यांचा सल्ला घेतला. स्टॉक मार्केट खूप वेगाने वाढत होतं, तो एक स्कॅम आहे असं त्यांनी सांगितलं आणि तू यामध्ये शॉर्ट सेलिंग कर असंही सांगितलं आणि तेही खरंच ठरलं. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचं असेल तर तुमच्याकडे खूप पेशन्स पाहिजेत. याचं उदाहरण इथे स्पष्ट होतं. 2002 मध्ये त्यांनी 5 रुपयाला टायटनचे स्टॉक खरेदी केले होते आणि काहीच वर्षात त्याची किंमत 80 रुपये झाली होती, पण परत 30 उतरली. इथे सामान्य लोक स्टॉक विकून टाकतील, पण झुंझुनवाल्यांनी असं केलं नाही. त्यांनी पाहिलं की कंपनी तोट्यात नाहीये आणि कंपनीचे फंडामेंटल सुद्धा मजबूत आहेत. ही कंपनी वर येणार हे त्यांना माहीत होतं आणि हे खरं ठरलं. टायटनचा आत्ताचा 1 शेअर जवळजवळ 1,182 रुपये इतका आहे. या होत्या राकेश झुंझुनवाला यांच्याबद्दलच्या 5 मोठ्या गोष्टी. शेअर मार्केटचा बिग बुलपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर मार्केटचा अभ्यास आणि पेशन्स त्यांना खूप कामी आलं. रिस्क शिवाय येथे पाऊल ठेवणं कठीण आहे, पण त्याच रिस्कच्या जोरावर आज एवढी संपत्ती त्यांच्या पुढे होती. त्यांचं काम खूप मोठं आहे. त्यांनी रेअर इंटरप्राइजेस ही कंपनी पण चालू केली. त्यांनी बॉलिवूडमध्ये सुद्धा काही मूवीज केल्या, जसं की इंग्लिश विंग्लिश, शमिता, की अँड का. या व्यतिरिक्त त्यांनी काही महिन्यांपूर्वी स्वतःची आकाशा एअरलाईनसुद्धा चालू केली. असे होते राकेश झुंझुनवाला, वॉरन बफेट, बिग बुल आणि एक आदर्श व्यक्तिमत्व असणाऱ्या राकेश झुंझुनवाला यांना भावपूर्ण श्रद्धांजली.